शब्द अंतिम शब्द कधी मोडला नाही मोडणार चल आत मध्ये हा दरवाजा लावतो झटका आत मध्ये तिकडून पळून जाईन जावे तिकडून पळून जाईन ते जाल भोतर पवा गाडी आता ताना ताना निभर गाडी ताना पाच वगैरे टाका आणि डायरेक्ट पाहुण्याच्या घरातच ब्रेक लावा पवा पाच वगैरे हा टाका सासरे बो आधी घेर तरी दाबू द्या इकलच तरी दाबू द्या घेर टाकू द्या मग पाहुण्याच्या दारात ब्रेक जाऊन दाबायचा तुम्हाला काय हे बघा जी काय ती लवकर उरका लवकर उरका आता कलच दाबला घेर टाकला मस्त हिंडकुळ काढलं आणि हे बघा आता थांबा 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 ब्रेक मारा ब्रेक मारा ब्रेक मारा जाऊ नको ब्रेक मारा अहो झालं काय तुम्हाला घेर टाकूच तर बिदम नाही आणि ब्रेक दाबूच तर बिदम नाही आणि गाडी चालूच तर बिदम नाही लगेच गाडी चालू आणि थांबवा काय चाललंय सासरे बुवा हे जाऊ बापू माझी टोपी राहिली एक दिवस टोपी नाही घातली तर तुमच्या डोक्यावरचे काही केस जायचे का राहू द्या आता तसं पण ह्यांचं आयुष्य अख्खं टोपी घालण्यातच गेले म्हणजे टोपी घालण्यात डोक्यात टोपी घालण्यात गेले तुमचं अख्खा आयुष्य तुमची पांढरी टोपी तुम्हाला शुभून दिसती पण एक दिवस टोपी नाही घातली म्हणून काय तुमच्या टाकलं वीज पडणार आहे का जाय बापू तुम्हाला तर माहित आहे आबा म्हणजे तालुक्यात फेमस मक्षी परिया एकदा ऐकलेला माल आणि आबाची चाल कधीच फेल जात नाही आता फेल गेली ना डायलॉग बदला तुमचा आबा डायलॉग बदलू जाय बापू डोक्यावर टोपी आणि तोंडात पान हीच आहे ह्या आबाची डायलॉग मारताय काय जाय बापू डायलॉग मारताय मला शेण म्हणायचं होतं ना शेण म्हणायचं होतं ना मग तेच की शेणच म्हणतोय मग मी कशाला माझं डोकं खाताय उगा तुमच्या डोक्यात काही शेण भरलंय काय हा माझ्या डोक्यात शेण भरलंय म्हणून तो सारखं माझं डोकं खाता तुम्ही असं वच 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 जाऊ दे आता हे बोलया ये घेऊन माझी टोपी पण लवकर आणि असा जा ना असा ये होय होय आबा असा जा तुम्ही असा चित काय झालं पळून जाईल नाही पळून जात ती बोल लगेच 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 आता ह्यांना कुणाला गवते काय मी बाई भोल्याचं बाप आज येणार होत लग्नाचं विचारायला कस काय आलं ना अजून बघतीस ह्याच्याकडे आलीच का मांजरावणी आडवी हिला आज आडवीच करतो तुम्ही तर आडवीच करू हिला अयो बोल्या असं का चाललंय पिसाळ कुत्र चावल्या ग ह्याच्याकडे बघतीच आता अहो तुम्ही तर आमच्या घरी येणार होता ना लग्नाचं बोलाय काय झालं काय झालं काय झालं काय झालं हा का काय झालं अगं तेच तुझ्या घरी सुपारी फोडायला निघाला होतो पण काय झालं तुझ्या घरी सुपारी फोडायला निघालो होतो अगं तुला काय झालं सांगू का बोलायला एवढा आनंद झाला केवढा आनंद झाला अगं एवढा आनंद झाला बोलायला मग कुठं सांगा की केवढा आनंद झाला अगं बोलायला एवढा आनंद झाला की त्याला येडच लागलं हा येड लागलं फिरतोय गावात ना बोंबलत डोक्यात परिणाम झालाय त्याच्या काय म्हणताय होय त्याला मिरजच्या हॉस्पिटल मध्ये घेऊन चाललोय ऍडमिट करायला हो माझ्या भोल्याच्या डोक्यात परिणाम झाला तू भोल्या प्रेम करते ना हो लय प्रेम करते मी भोल्यावर तुला वाटतं तुझा भोल्या नीट हो हो वाटतं ना मी त्याच्यासाठी काय बी करायला तयार आहे काय बी करायला तयार आहे ना हो मग एक काम कर मी सांगतो तसं कर भोल्याला धरायचं आणि आमच्याकडे घेऊन यायचं ती तुला सांगल की माझी सुपारी फोडायला घेऊन चालल्यात पण अजिबात त्याचं ऐकायचं नाही बरं का त्याला घेऊन आमच्याकडे आण नाही नाही मी त्याचं काय बी ऐकत नाही मी त्याला लगेच घेऊन येते तुमच्याकडे हा जा 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 जाऊ बापू केला का बंदोबस्त पुरीचा केला की मस्त पण बंदोबस्त केला काय टेन्शन घेऊ नका तुम्ही त्याला सांगितलं भोल्याच्या डोक्यात परिणाम झालाय काय म्हणतो म्हणजे खोटं सांगितलं म्हणजे ती तिला घेऊन येते भोल्याला त्या बघा आली 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 आणि ती राणे राणे पाणी आपण दाजी मला घेऊन चालेल माझं साखर प्रकार आहे पण पुरुकवर खरंच माझ्या भोल्याच्या डोक्यावर लय परिणाम झालेला दिसतोय माझ्या डोक्यावर परिणाम झाला बघितलं का म्हणलं का नाही माझ्या डोक्यावर परिणाम झालाय डोक्यावर परिणाम झालेला प्रत्येक माणूस असाच म्हणतो चला चला तिकडे घेऊन जाऊ आपण चला 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 जा भोल्या
कशा लगीन करत नाही तीच बघतो मी आता तुला किती वजे काय खाते कशाचं काय ही मशीन गोट्यात चिरते जमला चल टोपी घातली तुम्ही बरं झालं निघत ना टोपी घालत आज मी तुम्हाला घातली असू दे आता जाऊ बघतो काय कर जाय बापू बोलायचं यंदा बार मी असवडून देतो का नाय असवडून देतो का नाय त्याच्या आईला त्याच्या बार पुढं सगळे बार फुसकच वाटलं पाहिजेत द्या द्या चांगलाच बार उडून द्या पण ध्यान ठेवा सासरे बुवा बोलायचा तुमचा खास खुस खुस व्हायच्या आधी नाहीतर आबा बोलायच्या लग्नात का नाही मला कमीत कमी 25,000 पैठणी पाहिजे बघा हा घेऊ 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 अगं सुंदर तुला 25,000 काय तर जायला 50,000 चांगली पैठणी घेऊ हा एक तिथं दोन म्हशी फुकेन जावा बापू पण सुंदरीचा नाद पुरा करीन सुंदरी शेवटी माझी जायला चांगलीच गंगा वाहते आपण पण हात धुवून घेतला पाहिजे सुंदरीला 50,000 पैठणी म्हणल्या मला काहीतरी देतेलच की 50 तोळ्याची अंगठीच मागतो नको 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 या परि जाग्या मरून जाईन गाडीतच 5 तोळ्याची अंगठी मागतो बापू अहो सासरे बुवा म्हणलं चांगली गंगा वाहते हात धुवून घ्यावं मग सुंदरीला 50,000 पैठणी करताय मग मला बी काहीतरी करा की आता तुम्ही म्हणजे आमचं जावाईत मागा 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 जावाई या नात्यानं तुम्ही काय बी मागायचं तुमचा हक्क बनतोय जास्त काय नाही मागत फक्त 5 तोळ्याची सोन्याची अंगठी करून द्या 5 तोळ्याची अंगठी काय झालं बर झालं आता मी माझी राणी लग्न कराय मोकळ झालं पाणी आहे का पाणी असेल तर द्या इकडं अगं सुंदरे कशाला पाणी पाहिजे हे बघ देशी फॉर्म्युला युज करू अरे भोलिया तुला सांगतो हे आबा जवळ जित आहे ना तर वरच्या भटक भवानी वर तुला लगेच करून देत नसतो आणि आबा माझ्या अंगठीचं काय झालं मग जाऊ बापू तुम्हाला अंगठी देणार फक्त 5 ग्रॅमची आणि ती बी चांदीची चांदीची म्हणजे तुमच्या सुंदरीला 50,000 पैठणी आणि मला फक्त 5 ग्रॅमची अंगठी ती बी चांदीची हे मिळतय ती गपगुमानी घ्या ही सीधी उंगली से नहीं निकला तो उंगली का टेढ़ी करना पड़ता है आता बघतो भोले तो कस लेकिन जमत कशी पोरगी बघते ती माझ्याच हातात आहे उतरा सासरे बो उतरा उतरा चालून चालून कपाट दुखाय लागलं सगळं पण आणलं का नाही शेवटी तुम्हाला पुरीच्या घरी पण जाय बापू पाहुण्याच्याच घरी आणलं ना नेमकं काय शंका आहे का तुम्हाला तुम्ही आणलं म्हणलं नक्कीच आणलं असणार वाव ती काय तोंड कुठं चाले चल 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 माघारी अरे कुठं मैस उदळ्यासारखं कुठं उदळ तो कुठं किती बरे सांगितलं बस 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 बाबा अगं सुंदर थांब पोरगी बघायला आलोय का म्हशीचा सौदा करायला आलोय सांगा ना त्याला 2 वर्ष झालं तुमच्याकडे राहते म्हणून तुमचीच सवय लागली त्याला असू दे आता घ्या समजू ना माझी सावली पल्ली हे गपचूप बसा आणि चल पुढं चल चला मान सन्मानाने इज्जतीत जायचं असतं तिथं गेलेवले नखर करू नको चला मान पान दिला पाहिजेत का उघडच लागलाय म्हशी उदय मग काय तर सुंदर सबळ त्याला थांबा थांबा पाहुणाला राम 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 या 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 पाहुणा असं दारत का उभाय आमच्या सर्जेरावान सर्जेराव आमचं कुत्र जाय बापू कुत्र म्हणलं मला हे अहो त्याच्यामुळेच म्हणतो या आतमध्ये या की आतमध्ये बोलवत्या ती आतमध्ये बोल बघ 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 सुंदरे कसं चांगलं पाहुणे भेटलेत आपल्याला मानस केला चांगले आलो आलो चला चला लवकर चला अरे बोलतच मोठे हे चटे या या बसून छान घ्या म्हणजे बसून घ्या म्हटलं असं म्हणता मग बसायला चाल आता बसायला म्हणजे बसायला चाल बस 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 गा 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 गा
पाहुणा हे बघा आमचं बेन म्हणजे आमच्या वंशाचा दिवा कसा चमकतोय कोय शब्द होले म्हणे कोय मला कोळसा म्हणलं हिरियात गावल्या म्हणे म्हणलं हा म्हणजे कस चिखलातलं कमळ कोण जोय बघू तुम्ही मला पुरवठा असून चिखल वाढला घ्यासन करून सासरे होता बोलतोय काय बरं का आपला पोरगा अहो एवढ्या मोठ्या इन्स्टिट्यूटला वारसदार कशाला दुसरा म्हणून मी आपलं एकावरच भागविलो तर की आबा म्हणजे काय गप्पी काय ह्या वयात बाबा आम्हाला तर कुठं 100 आहेत बाई आम्हाला मी एकच आहे की एकावरच आम्ही कात्री आणली नसबंदी केली का अहो तस नाही हो आमची नाजूक म्हणजे चवळीची शेंग आहे चवळीची शेंग पाहुणं आमच्या नाजूकला फुलासारखी वाढवलंय बघा आमच्या नाजूकला 101 बडक सळ आलेली बघा कलेक्टर म्हणू नका तहसीलदार म्हणू नका वकील म्हणू नका आणि इंजिनियर डॉक्टर तर काय म्हणता आमच्या घरी पाणी भरायलाच होते बघा आता मी तर मस्त या परी ह्यांनी डॉक्टरला घरी ठेवलं म्हणलं माझ्या बोलायला काय करते चल आपलं निघून अहो बसा अहो मी तसं कुठं तुम्हाला म्हणलंय अहो तुमचा हिऱ्यासारखा नाजूक मुलगा जर आमच्या नाजूकाला भेटला तर तिचं नशीबच समजा की या नाजूकाची आय जरा पाठ घेऊन येतं का बसायला नाजूकाची आय जरा नाजूकाला घेऊन येतीस का भीतर भीतर पडेल बाबा सरका ना तिथे नाजूका बाळा तुझं नाजूक पाऊल त्या पाटावर ठेव बोलतीस नाजूक पाट मोडला वाटत पाटा आता ते दोन दोन पाट कशाला आणलं होत आता काय आलं ऐकू पाट पाट मोडला बाकी ते सगळं काय काय असं ना पण पोरगी मात्र लय भारी मला पसंत पडली गड्या एक नंबर एक नंबर कसं नाही करते बघतोस आणि कसंही तुम जाते ना ते बघतोस तुम्हाला सांगतो तुम्हाला पाहुण समजावं तुमच्या सासरेला नाहीतर इथं रक्ताचं पाठच वाहतील बघा समजू सगळा नाहीतर आम्हाला एक डेंजर माणूस आहे रक्ताच्या नद्या वाटायला लागल्या नाही जमणार आपल्याला पाहुणा तुम्हाला समजून जातो बाहेर 5:25 पहिलवान तयारीत नंगी तलवार घेऊ आहो आहो शांत बसा शांत बसा आबा आबा अहो कसला चांगला जोडाय बघा बरं आली आले कसं गळा भेट घ्यायचा इथं आपलं तरी बिन लेशी आणि काल तोंड कसला लक्ष्मीनारायणचा जोडा आहे दिव्यांचा बार उडून इथं दिसून म्हणून माझा बार हिच्या सग उडवल्या ही कुठं घेऊन घेऊन पालखी माझा मेवणा बरं नाही तुझा एक मेवणा
कुठं आणलं मला तुम्ही हिडलं असाच तू कुठल्या घरी जायचं होतं आणि कोणच्या घरी आणलं तुम्ही मला भोलेला पुरगी बघायला अहो सास रे बुवा असंच असतं आपल्याकडं तुमच्या लेकीला म्हणलं की 50,000 पैठणी आणि मला म्हणलं की चांदीची आंटी तोळ्याची काय वृत्ती का तुम्हाला त्याच्यामुळे केलं होय तुम्ही ये तो सिर्फ टाकी है पिक्चर अभी बाकी है जय बापू दिली 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 ना मला 5 तोळ्याची अंगठी दिली 5 तोळ्याची जय बापू या जमेलत ना तर मला भोलेला कस तरी वास वगैरे जय बापू काय टेन्शन घेऊ नका 5 तोळ्याची अंगठी दिली कशावरून गॅरंटी लिहून देऊ का चला सांगल तसं करा त्यातनं निष्ठाच आहे ना निष्ठाची काहीतरी करा त्याच्या किडनीचं ऑपरेशन करायचं होतं साहेब बापू त्याच्या छातीला जी काळजातली भोक आहे ना भोकला इल्डिंग करायची होती त्याच्या किडने फिरले तर आणि तुला फिट अहो सोडा सोडा फिटीच्या गोळ्या खाल्ल्या त्याला आपल्या फिटीच्या गोळ्या काय त्याचं लिव्हर खराब आहे बघू सांगितलं होतं मागच्या टायमाला तर तुम्ही मला त्याच्या ब्लड प्रेशरचा आजार आहे त्याला ब्लड प्रेशर बीपी बीपी केला पापिंड्याचा ऑपरेशन केलं त्याचं तुम्हाला मी दोन्ही गेल्या त्याचं लिव्हर खराब आहे लिव्हर दोन्ही किडने फेल आहे किडने फेल आहे बापरे आणि सगळं मुळेच पण त्याचं सगळं उपाय राहू दे राहू दे नको नको